अश्वशीत प्रगती योजना मिळालीच पाहिजे, अश्वशीत प्रगती योजना मिळालीच पाहिजे, वेतन निश्चितीतली फरक मिळाली पाहिजे, कर्मचारी आज म्हणून बेमुदत संपवणार आहोत। आज पहिला दिवस असल्यामुळे आपल्या सोनापूर शहरातील अतिशय सुंदर असं देख आणि या गेटवरती आल्यानंतर या महाविद्यालयाचे प्राचार्य कोटी सर आणि बोंधारे सर हे दोन्ही महाविद्यालयाचे प्राचार्य आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। मी त्यांची विनंती होते, मी मनपूर्वक स्वागत करतो आणि मी दीपाली करजगीकर, संगमेश्वर कॉलेज। आमचा हा जो संप आहे तो आम्ही 2018 पासून पाठपुरावा करतो आहोत। बऱ्याच वेळेला असं चित्र निर्माण करत आहे की 12वीच्या परीक्षा आल्या आणि आम्ही संपाचं हत्यार उचललं, तर हे असं काही नाही आहे। जर समजा अशा पद्धतीचं जरी कोणी म्हणत असेल तर ती पूर्णतः दिशाभूल आहे। आम्ही 18 पासून या गोष्टीसाठी पाठपुरावा करतो आहे। आमच्या साध्या मागण्यात शासकीय कर्मचाऱ्यांना ज्याप्रमाणे 12, 24, 10, 20, 30 चा लाभ मिळतो तोच लाभ आमच्या पदरी पडावा। आमचा पडलेला घास जर कोणी हिरावून घेत असेल तर मला वाटतं कोणीही गप्प बसणार नाही। आमच्यावर झालेला हा अन्याय नक्कीच दूर झाला पाहिजे आणि 5 वर्ष काम केलेल्या आमदारांना पेन्शन मिळू शकते पण 35 वर्ष काम करणाऱ्या माणसाला पेन्शन मिळू शकत नाही, ही सुद्धा एक प्रकारची शोकांतिका आहे। 10, 20, 30 ची मागणी आहे, जुनी पेन्शन योजना आहे आणि आमच्या 12, 24 वगैरे ह्या ज्या मागण्या आहेत त्या सर्व गव्हर्नमेंटनी मान्य कराव्यात आणि आम्ही विद्यार्थ्यांच्या साठीच आहोत, विद्यार्थ्यांच्या बरोबर आहोत आणि त्यांच्या सावरच आमची नोकरी अवलंबून आहे। 12वीचे पेपर सुरू होत आहेत, सरकारकडून कुठेतरी तुमच्या दडपण येईल असं वाटतंय? दडपण आलं तरी दडपणाला आम्ही भिणार नाही, कारवाई होईल याची भीती अजिबात घाबरणार नाही, कुठल्याही गोष्टींना आम्ही घाबरणार नाहीत का, तर आम्ही हे अतिशय शिस्त बद्ध पद्धतीने आणि टाईम सरकारला देऊन आम्ही हे केलेलं आहे। जर समजा उद्या 12वीच्या परीक्षेला फरक पडला किंवा काही गडबड झाली तर याला पूर्णतः शासन जबाबदार असेल, का तर शासन जर दुर्लक्ष करतंय, आमच्यावर दुजाभाव करतंय तर मग त्याला आमचा नाईलाज आहे। विद्यार्थ्यांचं नुकसान वाटताला कोण जबाबदार? शासन जबाबदार। मी इमाम लालखा, सोलापूर। नमस्कार, मी इमाम लालखा, सोलापूर। 2 फेब्रुवारीपासून महाराष्ट्र राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्याचा 2 फेब्रुवारीपासून संप आहे। आपण शासनानं पत्र दिलं होतं 20 तारखेपासून बेमुदत संप करणार आहे। उद्या 12वीची परीक्षा आहे, 12वी परीक्षेवर सहित आमचा बहिष्कार आहे।
आमच चार वर्षापासून मागण्या सरकार मान्य करत नाही। 283 आमदारापैकी 200 आमदारांना आम्ही पत्र दिलो, एकही आमदाराने आमची दखल घेतली नाही। कोणत्याही पुढाऱ्याने आम्हाला दखल घेतली नाही। सचिव म्हणते आमदाराकडे जावा, मुख्यमंत्री म्हणते खासदाराकडे जावा, हे डोलवाटोली काम चालू आहे। सरकारला आम्ही नम्र विनंती करतो, उद्या 12वीची परीक्षा आहे, आम्ही मुलाचं नुकसान करत नाही, मुलाचं नुकसान करत नाही म्हणून एवढ्या वर्ष शांत बसलो। तुम्हाला नम्र विनंती करतो सरकारला, उद्याचा उद्या संध्याकाळी 5 पर्यंत आमचं मार्गे मान्य करा, आम्ही उद्याचा उद्या 12वीची परीक्षा घ्यायला तयार आहे। अन्यथा आमच्या मागण्या मान्य नाही केला तर आम्ही संपावर जायला तयार आहे। जे काही आदेश आपण द्याल संघटनेच्या आदेशानुसार आम्ही प्राप्त करू। मी सरकारला एवढी नम्र विनंती करतो, आमच्या मागण्या ताबडतोब सोडवा, ही नम्र विनंती। मी सोलापूर जिल्हा कॉलेज कर्मचारी युनियनचा अध्यक्ष दत्ता भोसले, 2 तारखेपासून या आमच्या मागण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या टप्प्यावरती आंदोलन करतोय। आजपासून बेमुदत संप करतोय, उद्या 12वीच्या परीक्षा होत आहेत, या 12वीच्या परीक्षेवरती निश्चितपणे आमच्या संपाचा परिणाम होणार आहे। 12वीच्या परीक्षा या बंद पडल्याशिवाय राहणार नाहीत, कर्मचारी असेल तरच परीक्षा होतात, हे सूत्रच आहे। पण आमच्या गेल्या अनेक वर्षापासून असलेल्या मागण्या 16 पासून मागतोय, 7वा वेतन आयोगातील 12-24 आहे, 10-20-30 आहे, पेन्शन योजना आहे, अशा अनेक समस्या आहेत, परंतु आमच्याकडे कुठलेही कोणी लक्ष दिलं नाही। आम्ही सगळ्या राज्यातल्या विधानसभेतल्या सर्व आमदारांना खासदारांना निवेदन दिले, आत्ता पण एकाही आमदारांनी एक बोटांमधून एका दुसऱ्या आमदारांनी विधानसभेमध्ये आवाज उठवला, परंतु आमच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही। म्हणून आज आम्ही राज्याच्या आदेशाप्रमाणे सोलापूर जिल्ह्यामध्ये आम्ही सर्वजण संपावरती उतरले आहेत, आणि आज पहिला दिवस म्हणून वालचंद महाविद्यालयाच्या गेटवरती आम्ही सर्व एकत्र, सोलापूर शहरातल्या सर्व महाविद्यालयाचे कर्मचारी या ठिकाणी आज उपस्थित आहेत। उद्यापासून आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये बसणार आहोत, बेमुदत संप आहे, आणि हा आमचं जो जी आर आहे किंवा आमचे जे मागणे आहेत ते मान्य केल्याशिवाय आम्ही संपात माघारी घेणार नाही। कोणी वाटेल ते झालं, संप हा यशस्वीच करणार, आणि आमच्या मागण्या पदरात घेतल्याशिवाय आम्ही सोडणार नाहीत। परंतु राज्याच्या जे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना माणसं मिळली काय ठेवली काय, यांच्याशी काय देणं घेणं, आमचे कर्मचारी भरत आहेत। परवा 2 आमदार मेले, काल खासदार साहेब बापटसाहेबसुद्धा कशा चेलवरती आले आपण पाहिलं, पण त्यांना फक्त निवडणूक प्यारी आहे, कर्मचारी प्यारी नाही, जीव प्यारी नाही, आमदार खासदार प्यारी नाही, त्यांना फक्त निवडणुका लागतात। म्हणून मला फडणवीस साहेबांना विनंती आहे की आमच्या कर्मचारी आमचे सगळे मरा लागलेत, आपण निवडणुका थांबवा आणि आमच्या कर्मचाऱ्यांना न्याय द्या, एवढीच अपेक्षा व्यक्त करून मी माझ्या दोनशे संपवतो। वालचंद महाविद्यालयाच्या बाहेर हे आंदोलन चालू आहे, तेथीलच कर्मचारी तुमचे सहकारी अजून सहभागी झाले नाही आहेत? बरं, आमचे ते कर्मचारी अतिशय मनापासून ते आमच्याबरोबर आहेत, ते येण्याची धडपड करत आहेत, परंतु त्यांच्या काही अंतर्गत वाद, त्यांच्या अंतर्गत काही समस्या आहेत, त्या समस्या त्यांचा जटिल करत आहेत, त्या समस्या त्यांच्या लवकर दूर होतील आणि तेही कर्मचारी आमच्यावर निश्चितपणे येतील। संस्थाचालकांकडून दर्पण आणण्याचा प्रयत्न होतोय? नाही, आम्ही संस्थाचालकांना सुद्धा गांधी साहेबांना भेटलो, इथल्या प्राचार्यांना भेटलो, ते सगळे दोन्ही गांधीसाहेब असतील, प्राचार्य साहेब असतील, दोघंही सांगतायत आमचं कुणालाच काही बंधन नाही, परंतु आमच्याकरता एक लढवा आहे, आजीच सांगवे आहे, ते किती बंधनं असली किती असली तर ते सातत्याने आमच्यावर होता, आज आहे उद्या आहे आणि परवा पण आहे, तेही कर्मचारी बांधव निश्चितपणे आमच्यावर राहणार, त्यांना दुःख आहे, आम्ही आमच्यात नाही त्याचं, परंतु ते कर्मचारी आज नाही तर उद्या आमच्याबरोबर आहे ते निश्चित आहे, आणि त्यांना कुठलाही दबाव विवा नाही, परंतु कळत न कळत काही समस्या आहेत त्या समस्या सोडून आमच्यावर निश्चित येतील ते।